उष्णतेचे एकक उष्णता ही SI मापन पद्धतीत जूल व CGS मापन पद्धतीत कैलरी या एककात मोजतात। एक किलोग्राम पाण्याचे तापमान 14.5 अंश सेल्सियस ते 15.5 अंश सेल्सियस पर्यंत म्हणजेच 1 अंश सेल्सियसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस 1 किलो कॅलरी उष्णता असे म्हणतात। तर 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 अंश सेल्सियस ते 15.5 अंश सेल्सियस पर्यंत म्हणजेच 1 अंश सेल्सियसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस 1 कॅलरी उष्णता असे म्हणतात। मोठ्या प्रमाणात उष्णता मोजण्यासाठी 1 किलो कॅलरी एकक वापरतात। 1 किलो कॅलरी बरोबर 10 घन कॅलरी। कॅलरी व जूल यांचा परस्पर संबंध पुढील सूत्राने दाखवता येतो। 1 कॅलरी बरोबर 4.18 जूल। परिचय शास्त्रज्ञांचा, जेम्स प्रेस्कॉट जूल 1818 ते 1889 पदार्थाच्या सूक्ष्म कणांची गतिज ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते, तसेच निरनिराळ्या ऊर्जेचे एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतर होते हे प्रथम त्यांनी दाखवून दिले। उष्णता स्वरूपातील ऊर्जेच्या रूपांतरणातूनच पुढे थर्मोडायनॅमिक्स या विज्ञान शाखेचा पहिला सिद्धांत प्राप्त झाला व ऊर्जेच्या मोजमापासाठीच्या एककाला जूल ही संज्ञा देण्यात आली। विशिष्ट उष्माधारकता हे समजण्यासाठी आपण एक प्रयोग पाहूयात। या प्रयोगासाठी लागणारं साहित्य आहे मेणाचा जाड थर असलेला ट्रे, लोखंड, तांबे, सिसे यांचे समान वस्तुमानांचे भरीव गोल, बर्नर, चंचूपात्र इत्यादी। समान वस्तुमानाचे भरीव गोल उकळत्या पाण्यात काही वेळ ठेवा। थोड्या वेळानंतर त्या उकळत्या पाण्यातून बाहेर काढा। तीनही गोळ्यांचे तापमान उकळत्या पाण्याच्या तापमाना एवढे असेल, म्हणजेच 100 डिग्री सेल्सिअस असेल। त्यांना लगेच मेणाच्या जाड थरावर ठेवा। नंतर गोळा मेणात किती खोलवर जातो त्याचे निरीक्षण करा। निरीक्षणावरून असे लक्षात येते की लोखंडाचा गोळा मेणात सर्वात जास्त खोलवर जातो। तांब्याचा गोळा दोहनच्या दरम्यान मेणात बुडालेला दिसतो, तर शिशाचा गोळा मेणात सर्वात कमी खोल जातो। यावरून असे लक्षात येते की तापमान सारख्या प्रमाणात वाढवण्यासाठी उकळत्या पाण्यापासून शोषलेली उष्णता भिन्न आहे। उष्णता शोषून घेण्याचा प्रत्येक गोळ्याचा गुणधर्म वेगळा आहे। या गुणधर्मास विशिष्ट उष्माधारकता असे म्हणतात। एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सियसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय। ती सी या चिन्हाने दर्शवितात। विशिष्ट उष्माधारकता SI मापन पद्धतीतील जूल पर किलोग्रॅम अंश सेल्सियस आहे, तर CGS मापन पद्धतीतील एकक कॅलरी पर ग्रॅम अंश सेल्सियस आहे। सर्वात जास्त विशिष्ट उष्माधारकता पाण्याची आहे, ती 1 कॅलरी पर किलोग्रॅम अंश सेल्सियस एवढी आहे। पाण्याचा वापर तापमापित का करत नाहीत? कारण पाण्याची विशिष्ट उष्माधारकता तापमानानुसार बदलते। पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता काढण्याचे सूत्र, पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सी व पदार्थाचे वस्तुमान यम असल्यास, पदार्थाचे तापमान डेल्टा टीने वाढवल्यास त्या पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता पुढील सूत्राने मिळते। पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता बरोबर एम गुणिले सी गुणिले डेल्टा टी। येथे एम बरोबर पदार्थाचे वस्तुमान आहे, सी बरोबर विशिष्ट उष्माधारकता आहे आणि डेल्टा टी बरोबर तापमानातील वाढ आहे। तसेच पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सी
व पदार्थाचे वस्तुमान एम व पदार्थाचे तापमान डेल्टा टी कमी केल्यास त्या पदार्थाने गमावलेली उष्णता पुढील सूत्राने मिळते. पदार्थाने गमावलेली उष्णता बरोबर एम गुणिले सी गुणिले डेल्टा टी ही तापमानातील घट आहे. उष्णतेची देवाणघेवाण. आपण जर थंड पाण्यात गरम पाणी टाकले तर काय होते? गरम पाणी थंड होते व थंड पाणी गरम होते, कारण गरम पाण्याचे तापमान थंड पाण्यामुळे कमी होते. जसे की गरम तव्यावर पाणी टाकले तर तवा गार होतो, म्हणजेच उष्णतेची देवाणघेवाण होते. या क्रियेत गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानात हा बदल होत राहतो. दोन्ही वस्तूमध्ये हे ऊर्जेची देवाणघेवाण होते. अशा स्थितीत असल्यास, म्हणजेच जर दोन्ही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास, म्हणजेच उष्णतारोधक पेटीत ठेवल्यास, पेटीतून उष्णता बाहेर जाणार नाही व बाहेरून उष्णता आतही येणार नाही. अशा स्थितीत आपणास उष्णता विनिमयाचे तत्व मिळते. उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. विशिष्ट उष्माधारकतेचे मापन, मिश्रण पद्धती व कॅलरी मापी. पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेचे मापन मिश्रण पद्धतीने करता येते. यासाठी कॅलरी मापीचा उपयोग करतात. उष्णता दिलेला स्थायू पदार्थ कॅलरी मापीतील पाण्यात टाकला तर उष्ण स्थायू पदार्थाकडून कॅलरी मापीतील पाणी व कॅलरी मापी यांच्यात उष्णता स्थानांतरणाची क्रिया चालू होते. स्थायू पदार्थ, पाणी व कॅलरी मापी यांचे तापमान समान होईपर्यंत उष्णता स्थानांतरणाची क्रिया चालू राहते. उष्ण स्थायूने गमावलेली उष्णता बरोबर कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता अधिक कॅलरी मापीतील पाण्याने ग्रहण केलेली उष्णता. येथे स्थायूने गमावलेली उष्णता क्यू बरोबर स्थायूचे वस्तुमान गुणिले स्थायूची विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील घट. पाण्याने ग्रहण केलेली उष्णता क्यू वन बरोबर पाण्याचे वस्तुमान गुणिले पाण्याची विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील वाढ. कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता क्यू टू बरोबर कॅलरी मापीचे वस्तुमान गुणिले कॅलरी मापीच्या द्रव्याची विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील वाढ. यावरून क्यू बरोबर क्यू वन अधिक क्यू टू या सूत्राच्या सहाय्याने पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता काढता येते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.